महाराष्ट्र की सियासत में प्याज के प्रश्न पर अल्फाजी प्रहारों का सिलसिला थमने का नाम नहीं ले रहा है। इस बीच अब जवाबी प्रतिक्रिया देते हुए इन प्रश्नों को विराम देने की अपील सांसद प्रफुल्ल पटेल ने की है, जहां वो बोले कि केंद्र सरकार द्वारा लगाया गया निर्यात कर यह सामान्य जनता को उचित दरों में प्याज उपलब्ध हो इसलिए लगाया गया है। और रही बात किसानों की, तो 2410 के भाव से केंद्र सरकार 2,00,000 टन से भी अधिक का माल खरीदने वाली है, जिसके चलते लोगों द्वारा चलाए गए सवाल रोकते हुए किसानों को दिलासा देने का काम उन्होंने करना चाहिए। हे नक्की खास करून आपला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण महाराष्ट्रामध्ये खास करून नाशिक भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचा उत्पादन आपले शेतकरी घेत असतात आणि दरवर्षी कधी ना कधी भावाच्यामुळे किंवा कुठल्याही दुसऱ्या इतर कारणामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा नुकसान होत असतो। यावेळी जर कांद्याचा भाव नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी काहीतरी एक्सपोर्टचा प्रतिबंध टॅक्स म्हणून लावला गेला आहे, पण सोबतच भारत सरकारने तूर्तच त्यामध्ये नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून खरेदी आणि चांगल्या भावाने 2410 रुपयाच्या भावाने कांद्याची खरेदी आपल्या शेतकऱ्यांच्याकडून घोषणा केली आहे, सुरू केली आहे। आणि पीयूष गोयलांचा मी पण वाचलं की 2,00,000 टन आज आहे, पण उद्या जास्त लागलं तरीही आम्ही त्याची खरेदी आम्ही करायला तयार आहो। दुसरी गोष्ट, आज एक्सपोर्टमध्ये शेतकऱ्यांना 2,000 वर भाव मिळत नाही, लोक दिशाभूल करत आहेत की शेतकऱ्यांचा टॅक्स लागला एक्सपोर्टमुळे नुकसानच होणार आहे। हे एक गोष्ट खरी आहे की एक्सपोर्ट प्रतिबंध लागला आहे, पण आपला भारताचा बाकी नागरिकांना स्वस्त भावानं कांदा मिळाला पाहिजे हा हेतू आहे, पण सोबत एवढी पण काळजी घेतली गेली आहे की शेतकऱ्यांना चांगला भावाने 2,400 रुपये भाव आज बाजारामध्ये, म्हणजे कुठलीही शासनाची यंत्रणापेक्षा जास्त भाव आहे, एक्सपोर्टपेक्षाही जास्त भाव आहे, आणि गरज भासली तर 2,00,000 टनपेक्षाही जास्त खरेदी करायची भारत सरकारने तयारी दाखवलेल्यामुळे आज हा प्रश्न कुठेतरी थांबला पाहिजे। आणि आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळाला पाहिजे, लवकरात लवकर कसा मिळाला पाहिजे, त्यामध्ये भर के म्हणजे जास्त टाकला पाहिजे, राजकारण यामध्ये कमी केलं पाहिजे।